होळी विशेष आज आपण थंडाई बनवणार आहोत, पण सर्वात अगोदर आपल्याला थंडाईचा मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। इथे मी 1.5 कप साखर घेतलेली आहे, 1/3 कप काजू, 1/3 कप बदाम, 1/4 कप बडीशेप, 1 टीस्पून खसखस, 2 टीस्पून वेलची पूड, 1.5 टीस्पून काळी मिरी, 1/4 कप पिस्ता आणि 1/4 कप मगज भी घेतलेली आहे। इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, तर त्यामध्ये आपण अर्धी साखर काढून घेणार आहोत यामधली, आणि त्यामध्येच आपण काळी मिरी आणि बडीशेप ॲड करणार आहोत। आता आपण ही मिक्सरला वाटून घेऊया। तर इथे मी हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। मी इथे एक बाउल घेतलेला आहे आणि त्यावरती एक चाळणी ठेवून घेतलेली आहे। तर आपल्याला हे मिक्सरमधलं मिश्रण या चाळणीवरती काढून घ्यायचं आहे आणि ते चाळून घ्यायचं आहे। तर इथे मी ते मिश्रण आपलं चाळून घेतलेलं आहे आणि वरचं जाडसर काढून घेतलेलं आहे। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काजू, बदाम, पिस्ता, मगजबी, खसखस आणि वेलची पूड ॲड करायचे आहे। हे सुद्धा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। इथे मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे ना, उर्वरित जी साखर आपली उरलेली आहे ती सुद्धा मी यामध्ये ॲड करणार आहे। पुन्हा आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत। इथे मी सर्व मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। हे सुद्धा मिश्रण आपण ह्या चाळणीवरती काढून घेणार आहोत आणि हे सुद्धा आपण चाळणीवरतून चाळून घेणार आहोत। इथे मी सर्व मिश्रण चाळणीने चाळून घेतलेलं आहे। हे सर्व मिश्रण आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। तर इथे आपला थंडाई मसाला तयार झालेला आहे। थंडाईचा मसाला इथे आपला तयार झालेला आहे। तर मी 2 ग्लास थंडाई तयार करून घेणार आहे। तर त्यासाठी मी इथे 1 ग्लास थंड दूध घेतलेलं आहे। तर मी त्यामध्ये 1 ग्लाससाठी आपल्याला या 2 चमचे थंडाई मसाला वापरायचा आहे। तर मी इथे 4 चमचे हा मसाला यामध्ये टाकून घेते आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून जी आपण पावडर करून घेतलेली ती यामध्ये व्यवस्थित भिजेल आणि मुरेल। तर आता आपण हे अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून घेऊया। साधारणतः अर्धा तास झालेला आहे, आपलं मिश्रण इथे रेडी आहे ना। इथे मी थोड्याशा दुधामध्ये केशरचे थोडेसे धागे टाकून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे 5-7 आईस क्यूबसुद्धा घेतलेले आहेत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे दूध काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आईस क्यूब ॲड करायचे आहेत। त्याचबरोबर आपण केसर टाकून जे दूध घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये मी ॲड केलेलं आहे। आता आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत, पण आपल्याला हे मिक्सर चालू करताना फक्त चालू बंद करून फक्त फिरवून घ्यायचं आहे। तर इथे आपली थंडाई तयार झालेली आहे, मी ग्लासमध्ये काढून घेते व तुम्हाला दाखवते। Thank you.
तर अशा प्रकारे इथे होळी स्पेशल आपली थंडाई तयार झालेली आहे. तर ही थंडाई बनवण्यासाठी आपण जो मसाला तयार केलेला होता तो मसाला हवा बंद डब्यामध्ये 1 ते 2 महिने आरामात टिकतो. तर सध्या गरमीचे दिवससुद्धा सुरू झालेले आहेत, तर तुम्हाला जेव्हा केव्हा मन होईल तेव्हा तुम्ही ही थंडाई बनवू शकता आणि घरच्या घरी याचा आस्वाद घेऊ शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला जरूर कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाज रेसिपीजला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. Take care, eat healthy, live healthy.